राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चापणकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या त्यांच्या एका कृतीमुळे. स्वतःच्या घरापासूनच जाचक प्रथा मोडून नवीन समाजाभिमुख कृती करण्याचा आदर्श चापणकर यांनी घातला आणि त्यांची आता हीच कृती सोशल मीडियावर व्हायरल झालीय. त्याचं झालं असं की 2 दिवसापूर्वी पंढरपूर दौऱ्याहून पुण्याकडे येत असताना त्यांना घरून फोन आला की त्यांच्या काकांचं निधन झालंय. अंत्यसंस्कारासाठी त्या पुण्याजवळ पोहोचल्या. संपूर्ण कुटुंब दुःखामध्ये बुडून गेलं होतं आणि त्याच वेळी कोणीतरी मागून आवाज दिला, तोंडात मणी ठेवायचा आहे, काकूंचे मंगळसूत्र काढा. हे ऐकल्यानंतर चाकणकर तात्काळ पुढे आले आणि म्हणाल्या, कोणीही मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करू नका, त्याऐवजी तुळशीचं पान तोंडात द्या. आता हा विधी करताना आपणच बदल करायला हवा. ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी मान्यता दिली आणि कुंकू न पुसता, जोडवी न काढता, बांगड्या न फोडता अंत्यविधी पूर्ण झाला. या सगळ्याबाबत बोलताना चाकणकर म्हणतात, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याचं दुःख अपार असतं. पतीच्या अंत्यविधीमध्ये पत्नीला मिळणारी वागणूक जास्त वेदनादायी असते. विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो. या सामाजिक क्रांतीच्या विचारात आपणही एक पाऊल पुढे टाकावे हा त्यामागचा प्रयत्न होता. या सगळ्या बाबतीत आता तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 3KM लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्हाला फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरही नक्की फॉलो करा.